सुरेखाताईने काढले आज साड्या ब्लाउज शिवायला. पाहते ना आधी प्रियंकाची. या पप्पा त्यांनी दिवाळीला घातले पण दिवाळीला कोणीच घातल्या नाही. मग डोळे सगळे म्हणे डोळ्यालाच घालू आता. सपनाची आवडली घेतले ना तो घालते का. नको घालू सपना मावशी नंतर फल पाहू ना आता फल नाही होत राहते क्वचांचे कोणता आहे होत नाही. राहू दे सगळ्यांना आणून सपना मावशीची साडी एकदम गोळा बिळा काहीच नाही झाली कारण की तिने आधी तिकडे नेलेली होती ना. पण आता घडी लागू जरा गोळा दिसतो इस्त्री करावं लागेल या झाडांना. कलर ओरिजिनल मध्ये खूप छान आहे पण तो फोन मध्ये ना नाही नाही ती ऑलरेडी त्याच्यात घडीच तशी होती. ओरिजिनल मध्ये साडी खूप छान दिसते पण फोन मध्ये छान नाही दिसत होती. पण सपनाची गॅरंटी कमी सपना साडी मस्त आहे. साड्या भारी आहे एकदम भारी साडी आहे. पल्लू पण भारी त्यांचा तिचा पण छान आहे ओरिजिनल मध्ये तशी डोळ्यांना घेत छान आता सुरेखाताईची सपना मावशी म्हणे साडी दे मला तिला दुसरे घेऊ किती छान कलर आहे मला तर लहान कलर मी ते एकदा पाहिला होता. ती कोण होणार सुन नाही का ती कोणती सिरियल झाली तुला शिकवेन चांगला धाडा त्याच्यात तिने घाली. किती छान कलर आहे या साड्यांचा ट्रेंड चालू आहे आता. मी लय जण बघितले हे पाय आणू तुला कळत का भारी आहे मला किती भारी दिसन भारी आहे कलर तुझी पण नाही निघली आतमधून गोळावर काय ना घडीला घडीला नाही निघली फक्त हीच थोडीशी गोळा निघली काय थोडीशी गोळा निघली इस्त्री करायला इस्त्री करून सिल्क साडी लावायची चालून द्यायचा राहता नाही आणायची करून इस्त्री नाही इस्त्री करून आणू नाही इस्त्रीला देऊ टाकून घडीला ते चांगली करते मस्त कडबाय ना फिनिशिंग बिनिशिंग कशी द्यायला एकदम डायरेक्ट इकडून खाली धागे नको निघायला काय ब्लाऊजला ब्लाऊज शिवून मारून मस्त आहे. दाखव हे काय ग ते लटकाने तिनच दिले का असतील ना सगळीकडे भारी वाटत आहे ना. ह्याचे लटकन हे काय तिला आहे मग सगळ्यांना एकच पॅटर्न आहे ते कलर वेगळे फक्त असाचे माझं वेगळे आहे पॅटर्न वेगळा आहे पॅटर्नच वेगळा आहे मग तिथे जवळ जाऊन तिला वेगळा पॅटर्न नको ते ना विचारत ते म्हणलं सगळ्यांना सिमिलर असल्यामुळे पॅटर्न मला बाबा याच्यातली बी घे दोन घ्यायला लावल्या त्या बाबांनी मला पण मी एकच घेतली. ही म्हणली नको बाबाला पप्पा मला दोन साड्या घ्या म्हणतात एक डोळ्याला आमच्याकडून घे म्हणे आणि एक दिवाळीला घे म्हटली. मग मी ना म्हणलं नको मला एकच बरी आहे आम्ही घेऊन टाकले पायला आम्हाला एकच पप्पा त्यावेळी सगळ्यांना डोळ्याला घेतली ना मग माईला बी घेणार साडी आणली होती म्हणते तुला जेवढ्याची घ्यायची तेवढ्याची घ्या तेव्हा 2000 किती वाटायचं. मावशीला बी माझी म्हणली होती तुला लागत तुला जेवढ्याची घ्यायची तेवढी घ्यायची दोन घे म्हणे एक दिवाळीला एक डोळ्याला पण माझ्या मावशीत बाबाचे पैसे वाचवले
मग काय बाई आपण लागण थोडी खरेदी करतो कशाला पप्पा त्यांचे पैसे घालवायचे एवढे नाही काही नाही तशी घ्यायची असली तर मी आता पण घेऊ शकते पण बरी ती नाही ती नाही मला असं वेगळी घ्यायची असली तर घेऊ शकते म्हणलं पण घेऊ शकतो मम्मी पप्पाच्या कडून पण घ्यावा लागतो घेतली ना ती बस झाली आमचे तर सगळ्यांनी घेतले परांनी मी हा सगळ्यांनाच कपडे घेतले मला डोळ्याचे सेपरेट घेणार होते पप्पा म्हणे आताच घेऊन टाक परत तीन तीन वेळेस येण्यापेक्षा आम्हाला बी तुला तीन घ्यायला लागत होती दिवाळीची झाली नाही पप्पा घेत होते मम्मीच नाही घेतली ना तूच नाही घेतली तेच मी म्हणते ना ते म्हणजे तू नसताना घ्यायला पाहिजे जाऊ दे ती पण छान याला आवडल्या पण मला या वर्षीच्या छान आहे मस्त आहे एकदम अशा घातल्या बसून याच्यातला अजून एक निळसर कलर होता पण तो नाही घेतला दोन्ही कलर छान आहे दीदीचा पण छान आहे म्हणजे हे कलर मस्त आहे तो पण सियाडच वेगळी राहू दे वरच आता शिवून घालते ना ते इस्त्री करावं लागेल अगं ते तशीच झाली त्याची इस्त्री करावं लागेल है ना ग भारी साड्या सगळं कोणीच घातले नाही कारण की ब्लाउज कोणाच्या शिवणार झाले दिवाळीला सगळे म्हटले आता डोळ्याला सेम पॅटर्न घालो आपण झालेच नव्हते पण डायरेक्ट ठरवलं तसं होत सगळं डोळ्यालाच घालू आणि मम्मीची पण सेम ह्याच पॅटर्न मधली आहे आणि असा कलर आहे मम्मीचा थोडा माझी बी मी डोळ्यालाच ठेवली मी फक्त वेगळ्या कलरची साडी नाही तर काय सगळ्यांनी आजीची बदली करू का मिस्टर घेणार होते मला पैठणी पण म्हटलं नको आता पप्पा घेतली तीच घालणार आहे मी काय करते आज सुरेखाताईंनी मस्त बनवलंय चिकन माझ्यासाठी बनवलंय सुरेखाताई म्हणते नाव फक्त अश्विनीच आहे खायला आणि आणू बनवते आता भाजी म्हणजे कालवण रस्सा दादू पडशील आता असा स्टूल वर एक पाहिजे पडशील चिकनची भाजी तेवढं तेल लागत बाळा चिकनची भाजी तेल असलं तर छान लागत रस्सा बनवायचा सुक बनून झालं सुक दाखव तुला काय म्हणली सुक फक्त मी दोनच पीस खात राहते तीन खात राहते एक पिवळ्या रशातला सुक्यातल्या दोन नाही तर तीन एवढंच खाते ज्यादा नाही खात मला बरंच कमेंट आहे त्यात प्रेग्नन्सी काय काय नॉन व्हेज खाल्लं का मी खाल्लंय पहिल्या महिन्यापासून माझ्या तिन्ही बहिणींनी जास्त खाल्लेले मी तर काहीच नाही खात मी नाही जास्त खात म्हणजे खाते असं नॉर्मल खाते माशाचे एक दोन पीस मटणाचे एक दोन पीस आणि पहिले ना एक दोन महिने मी खाल्लं होतं नॉनव्हेज त्याच्यानंतर तीन महिने मी बंद ठेवलं मग पाचव्या महिन्यापासून जास्त खायला सुरू केलं हे मासे मटण अंडे मापतच खाते लय नाही खात असं जपून एकदम थोडं तर खालच पाहिजे डॉक्टर लोक पण सगळं खा म्हणते नाही का डॉक्टर लोक सगळे खा म्हणते सगळं खा मग त्याच्यामुळे पण तरी मी जपून जपून खाते लय नाही खात सुटून त्रास नाही आपल्याला कळत ना आपल्याला काय सुट होत एखादा पदार्थ खाल्ला ना आपलं मग ते नाही खायचं मी तेच करते मला ना दूध आणि दही अजिबात नाही चालत मला दही दूध बिलकुल चालत नाही सगळे जण म्हणते दही खात जा जास्त दही खायचं दूध प्यायचं पण मला नाही सुटच नव्हतं काही काही लय खा दीदी पण मला म्हणे ना दही खायचं म्हणून मला सुटच नव्हतं शरीराला माझ्या मी ते नाही खात मग बदाम पण मला सुट नव्हतं ते बी नाही खात मी माझं पोट दुखत ते खाल्लं दूध दुख पेलं होतं पार डेंजरच खालत होती माझी दूध दही मला सुटच नव्हतं दुपारी एक आपलं दोन सफरचंद बाहेर असं ना
काकू ने एवढं जमत नाही मला आपल्या वेळ किती बाजली एक सेकंदात का आम्हाला.